नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट प्रेमानंद घाग आणि मित्रांनो नॉलेज टपरीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत लोअर अपर प्रॉपर. लोअर अपर प्रॉपर हे काही सुंदरसं असं गाणं नाही आहे किंवा स्टेटमेंट नाही, हा आहे फॉर्म्युला. लोअर हा एक फॉर्म्युला आहे, अपर हा एक फॉर्म्युला आणि प्रॉपर हा सुद्धा एक फॉर्म्युलाच आहे. मित्रांनो, एम एस एक्सेलमध्ये जेव्हा आपण कोणतेही टेक्स्ट लिहितो त्या टेक्स्टला आपल्याला एम एस वर्डमध्ये एक छोटासा एक ऑप्शन येतो, ज्या ऑप्शनने तुम्ही कोणताही व्हॅल्यू जे असेल तुम्ही लिहिलेलं ते तुम्ही लोअर केसमध्ये घेऊन जाऊ शकता, अपर केसमधलं अपर केसमधलं लोअर केसमध्ये नेऊता, तसं व्हाईस वर्सा करू शकता. काही वेळा तुम्हाला पहिलं कॅरेक्टर म्हणजे तुमच्या स्टेटमेंटमधलं पहिला शब्दाचा पहिलं कॅरेक्टर तुम्ही अपर केसमध्ये लिहून बाकीचं सगळं स्मॉल केसमध्ये लिहू शकता, त्याला म्हणतात प्रॉपर. सो मित्रांनो, या तिन्ही केसेस कशा वापरायच्या ते आपण आता इथे बघणार आहोत. भरपूर सोपी मेथड आहे. सोपी मेथड का आहे? कारण का ह्याच्यामध्ये कोणतेही रॉकेट सायन्स नाही आहे, एक छोटासा फॉर्म्युला आहे. सो मित्रांनो, आपण आता बघणार आहोत फॉर्म्युला कसा लिहायचा. मी इक्वल टू फॉर्म्युला मारला, तुम्हाला इकडे वरती मी लिहून ठेवलेले आहेत फॉर्म्युला, तुम्ही ते बघून तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करू शकता. पण मी तुमच्या रेफरन्ससाठी तुम्हाला हा एक फॉर्म्युला पुन्हा एकदा लिहून दाखवतो. मी आता माझ्याकडे वरती एक केस आहे, ती लोअर केस आहे, मी त्याला अपर केसला टाकतो. आता टाकतो अपर यू डबल पी आर अपर. मी लोअर केसचा सेल व्हॅल्यू सिलेक्ट केली, ब्रॅकेट कम्प्लीट केलं आणि एंटर मारलं. तुम्ही बघू शकता जे सेल व्हॅल्यू आहे ती तर अपर केसमध्ये गेलेली आहे. ओके, आता त्याच्या खालची जी ही जी सेल व्हॅल्यू आहे ही आहे अप्पर केसमध्ये. तर मी आता हल्ला करतो लोअर केसमध्ये. लोअर केसला टाकण्यासाठी आता मी करतो एल ओ डब्ल्यू ई आर एल ओ डब्ल्यू. लोअर आलं, सेल व्हॅल्यू सिलेक्ट केली, त्याला मी ब्रॅकेट कम्प्लीट केला आणि एंटर मारला. बघा लोअर केसमध्ये गेली. प्रॉपर म्हणजे काय असतं? प्रॉपर म्हणजे प्रत्येक सेंटेन्समधला शब्दाचा पहिलं कॅरेक्टर अप्पर केसला जातं. आपण आपलं बोलणार प्रॉपर पी आर ओ प्रॉपर. प्रॉपरमध्ये मी पुन्हा एक असे हा ही तर प्रॉपरमध्येच आहे, आपण याला अपर केसमधला सिलेक्ट करूया आणि एंटर करूया. बघा आलं प्रॉपर केसमध्ये. सो मित्रांनो, अशा प्रकारे लोअर केस अपर केस आणि प्रॉपर केस आपण एम एस एक्सेलमध्ये वापरू शकता. हे अतिशय महत्त्वाचे म्हणता येणार आहेत, कारण का एम एस व एक्सेलमध्ये ह्या फॉर्म्युलाशिवाय तुमच्याकडे लोअर अपर केससाठी दुसरा कोणता ऑप्शन नाही आहे. तुम्ही भरपूर सगळं कोणीतरी सांगत असतं तेव्हा टायपिंग करून घेता आणि नंतर तुम्हाला कळतं अरे लोअर केसमध्ये टाकायचं अपर केसमध्ये टाकायचं. मूर्खासारखं परत तेवढं टाईप करण्यात काहीही मोठा शहाणपणा नाही आहे. हा फॉर्म्युला वापरा आणि तुमचं भरपूर सगळं जस्ट सेकंड्समध्ये संपवून टाका. सो अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकतो. मित्रांनो, ह्या फॉर्म्युलाची जितकी जास्त होईल तितकी जास्त प्रॅक्टिस करा आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा आणि जय हिंद.